ते बुवा त्याच्यावर प्रतिउत्तर करू शकले नाहीत. आणि रूपावली जी मी गायली, 7 वेळा प्रयत्न केला तरी तुला ती तुटणार नाही. आणि हीच आपली खासियत आहे. म्हणून तुला मी नेहमी सांगतो, तू पहिली बारी कर नेहमी. मी मागावून करतो, नाही तर तुला आमचे कार्यक्रम तुटत नाही आहेत. आता त्याचा बॅकग्राऊंड अरे पाहिला आता गाण्याचा. ए मला काय वाजूक येत नाही दा, पण त्या फक्त म्युझिक वाईज मारूक जमता का? फक्त बघते ते शब्द तू गायलंस ते पण चुकीचे होत आणि माका पण तेवढे परफेक्ट येत नाही. बघ जरा जमता का? आणि काय हा आपण हे प्रयत्न केले आणि माझ्या बुद्धीप्रमाणे मला वाटतं भजनीसृष्टीत आम्ही पहिलेच आज सुरुवात केली आहे. हा सुद्धा महत्त्वाचा अजून काही कोणच्या बुवाच्या कानातून तोंडातून इला नाही. म्हणजे तर आता युज अमकापासूनच सुरुवात, आता बसवतो ना सगळे, तो विषय वेगळा समजला. पण तू एक आज मान्य केलंस, काल मी म्हटलंय ते माझी बारी वाकवटा दुसऱ्या तू ऐकतच असतो वाटतं दुसऱ्या दिवशी. चांगल्यान लोके बुवान म्हटल्यान म्हणजे तू किती चाणाक्ष बुद्धीचा बुवा आहेस. मग लोके बुवा काय करतो तेच तू लाई लक्ष लक्ष. मग काय सांगलाय? हा काय उजेड लावला ना बुवा, साक्ष आहेत ना हे दोघेही साक्ष. आता ते युट्यूब वाले पण साक्ष असा नाही. तू काय हा, तू माका कमीच लेखतल, कारण माका कमी लेखल्याशिवाय तुका 4 पैसे मिळतले ना. तू माका चांगला म्हणत गेलंस ना तर तू कोऱ्या कागदावर लिहून ठेव. माका जर चांगला म्हणत गेलंस तर तुझे कार्यक्रम सुद्धा कमी होतले. माका तू घालून पाडूनच बोल माझा ना. मी जर तुझा चांगला हा तर चांगलाच म्हणणार, तुझा वाईट हा तर वाईटच म्हणणार. तू माझाशी काय सांगितलंस तोच मुद्दा माका महत्वाचा हा. काय रे तुका चांगला चालला तर भगवत नाही हा नाय त्यांचं मुद्दा वेगळं असत नाय. तो पेटूकच बघता, तो बघ शिटी झपला नाही तरी मारता. त्याका माहिती आहे ह्या दोघांचा पेटला काय, त्याका जो आनंद मिळता तो वेगळो आनंद. असं नाही त्यांना बरा माहिती आहे हे पेटले आता काय ह्याच्या पुढे काय दोघंवाले बाद होतले काय बारी करूचे एकमेकांबरोबर, तर आपण त्यांना माहिती आहे. निसक्यासारखो गुंडो सकाळी फोन करतो ह्या त्याका माहिती आहे बारीसाठी. अरे काय नाही तसा नाही, अरे काय करूया त्या बारीयेचा करूया काय आपण याच्यासाठी लोके गुंडू एकमेकांना फोन करतील ह्या उद्या का माहिती असं. माका ताच त्या आताच्या मुद्द्यातून ताच दाखवूचा की तुका पण माका त्याच्यात घेऊचो नाही ना, तुका त्या विषयात घेऊचो. म्हणजे असा नाही आता तू गैरसमज करतो, पण भीक मागान बारी आहे काय तू विषय मागाशी गाणी कोणाची घेतले मी? तू मागाशी बोलला शेवटचो शेवटचो मुद्दो गुंड्या शिस्तीत बोलत जा या विषयावर काय नाही. तू सांग ना तू खायची ती नावं सांग कोणाची घेते. मी कृष्णा पवारांची गाणी घेतो ना. ऐक ऐक तू आता ऐक तू नोटेशन कोणाचा म्हणजे ता जाऊ दे. तू आज नोटेशन 22 वर्षात तू का नाही घेतलंस? मग कोणाचं नाही तू कोणाचाही घे, माका तो प्रश्न नाही. मग तू 22 वर्ष का लागली तुका नोटेशन साठी? अडकले तर काय तू काय माका सांगतलं खुळगे अडकलेल्याचा? तुझ्याकडे हा काय अडकल्यासारख्या बसले तू बसतच तो बघ. भीक मागाची गरज नाही. कृष्णा पवारांची गाणी मी झलक म्हणून घेतो, भजनात वापरतो काय सांग. पण आणि कोणाची घेतो? तू कर्जतची घेतो याची घेतो त्याची. तू मागाची काय बोललो? मग मी परशुराम वागणे माझ्या एवढा हा आजही ताच सांगतोय. माझ्या 80 पिढ्या गेले तरी ते सरणार नाही लक्षात ठेव. ही सुताराची शाळा हा तुझा काय तर तू एखादा असं गाजलेलं अजरामर झालेलं पाटील बुवांचं गाणं भजनामध्ये म्हण. ए कावा जसो काय दानधर्मच करता कावा कावा
तो काय सगळ्यांचा चायनीजच घेऊन येलो खावा बरं दिल्या आणि ती दिल्या रे मी सांगते दोनवले खावा आपल्याक एक ठेवले ना एक मध्ये वा देवा शपथ देवा शपथ भारी बोलली मी लय तुमका देवते तुमची पण लहान लहान मुलं आहेत पण कॅडबरी आणलं ए बाबू तुमका आवडला तर बोललो तो रे खावा काय भारी म्हणजे जसं काय चायनीज लॉलीपॉपच घेऊन येलो आणि पाच पाच एखाद्या देता हे खावा अरे त्या मक्याच्या दाढेत पण राहुली नाही रे तिथे मस्त म्हणजे अरे वातावरण बघायला हसता खेळता गेले हे आपल्याकडे गुणच ना बुवा तुका डॉमिनेट करून कार्यक्रम करू बेअकल म्हटले मला परत असू दे त्याच्या अकलेप्रमाणे तो बोलतो तर आमचे परममित्र भूषण कदम यांच्याकडून हे दोन कॅडबरी आले डेअरी मिल्कच्या ते सगळ्यांना माहिती घेऊ ह्यो मगातपासून सांगता बिलीव आणि काय ट्रस्ट तू मगाशी काय नक्की तुझा प्रश्न काय हा तू इंग्लिश तुझा चांगला हा या लोकांना दाखवत की माका पाडकी पण करत नक्की काय इंग्रजीचो आणि मराठी भजनाचा संबंध काय तेवढा सांग अय तुम्ही या 2020 लिहिलात ना ह्या पण माऊली चुकीचा आहे आमने सामनेचा सामना शक्यतो लिहा 20 ही मॅच आहे काय मॅच नाही तुका ही मॅच म्हणायची आणि तुका क्रिकेट मधला काय करता म्हणतात का तुका क्रिकेट मधला मग सांग बाउन्स मारतात ते काय म्हणतात रे ए गप मधी मला मी बोलतोय त्याच्यावर बोल डोळे फुटले नाही अरे माका आत्ता तू मगाशी बोललच ना त्याच्यावर हुंड्या मी धोंडो बिंडो मारी ना गप बोल गप बस आता मी आता डोक्या फिरला माझा हा गप कोणची होय होय ठीक आहे माझी बारी पडली आता मला कुडाळा कोण बोलवतला नाही लपडा झाला अरे देवा आता काय करू मी बायका पोरा उपाशी मरतली माझी कुडाळात बारी पडली माझी अरे तुका माका विचारतात गुंड्या कोण ठेवू या म्हटलं गुंडू ठेवा गुंडू ठेवा त्या रवळला तर खाली राहुल महाराजांना स्मरून सांगतोय मी ही बारी नाही सगळेच कोणच्या सांगूच त्यांनी कोणच्या दा तू सांग आधी तू सांग चल तू माका कमी लेखत होय म्हणजे जाऊ दे चल हा बक्षीस आवाज ह्यो तुका जो अहंकार आहे ना ह्यो आज मला कळलो रे तुझो अहंकार टायम किती पण लाव तू मी माझी बारी झाल्याशिवाय तुका देत नाही हो गजर सरल्याशिवाय टायमिंग जो काय प्रश्न 11 वाजेपर्यंत गजर माझं सरलो बस झालो हो तू काय उजेड घालतलं मी ऑर्केस्ट्रा लावते तू तू आता गजरात असा ठरव राहुल महाराजांना मानत असतील तर तुम्ही ऑर्केस्ट्रा लावते ना एकही गजराशिवाय तू गाणं म्हणणार नाही म्हणत ना हा ठीक आहे बघूया आजच्या बारीत मी म्हणणार नाही मी म्हणणार मी ऑर्केस्ट्रात लावून गेलो आणि माझं नाव नाही होता हो तुझ्यामुळे दुसरं कोणतरी भजन सम्राट होतो हो याच्यापेक्षा नाही बाबा लेकरा तू गाडीच्या किकवर बसला असतलं याच्यावर आणि किक मारूच्या तयारीत शेलाव म्हणतो पेटला का तू आपलं वाटेक लागलो पेटता 2 वर्षात धुमता तर अजून निस्तारतोय बाबा लेकरा पाया पडते मी तुझ्या हा मांडारी येई येई उमेश धुरी यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे आणि योगेशसाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे योगेश घेत बघा सगळे दिलंय मी माझ्यासाठी पूर्वेश जोशी यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद प्रसाद मसूरकर यांच्याकडून माझ्यासाठी 251 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद पखवाजवादक योगेश सामंत यांना विवेक जोशी व्ही क्रिएशन मराठीत लिहिलेली व्ही क्रिएशन मीन्स पिंगोळी यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद आपल्या अकलेप्रमाणे आपण बोलायचा आपण अति करायचा नाही मकरन कॅडबरी घाल तुझ्यावर दमा लिहिलो क्रिकेट खेळा ते काहीतरी चायनीज बिझनेस तरी आणून द्यायचा होता एवढं भजनावर प्रेम हा गुंडू बुवा तुझ्या त्याचो खरोखर मकरन मी सांगितलं मी बारी चालू करतो मकरन आपला आल्याशिवाय तुझी बारी चालू होता नाही म्हणून मी बोलणार बुवा या विषयावर तुला काय बोलायचं आहे नाही सांगितलं पाळी माझी तुझी पाळी नसता तुझी पण माझी जर पाळी असता तर तुझी पण असता ना मग पाळी कसले बघत खायच्या स्थाना दिलं हा तर ठीक आहे
दहा वर्षापूर्वीचं तो मगाचपासून तोच विषय चघळता, त्या विषयात मला जाऊचा नाही. पण एक मला काय तुझे काय दहा वर्षापूर्वी केलंस ते सांगायचं गरज नाही. लोकांना माहिती आहे, लोकांना माझं काय माहिती नाही. ते जर तुला सांगायचं असेल तर तू सांग तू काय होत असते, लोकांना माहिती आहे. त्यानंतर मरणारे तण मन लावून कर हे बरोबर आहे. परशुराम भुवनचं मूळ गाणं होतं ते असं तू म्हणतो तसं न होतं. मला ए तण मन लावून कर आणि बाकीच्या लिची बसवली आहेत ते खाली आणून बसवली आहेत. हा फरक आहे परशुराम भुवनमध्ये आणि इतरांमध्ये, हे मला सांगायचं. तर हा त्या विषयात आता जाऊन दे. तो काय सांगता मंडळी, लोकांना काय भासवता समजून घ्या की लोक फक्त मंगल अष्टका आणि लक्क पडला एवढाच येतात, बाकी काही येत नाही. बुवा निदान कुडाळ तालुक्यात तरी हे तू सांगू नकोस, कारण कुडाळ तालुक्याला माहिती आहे लोके बुवा काय लेवलला जाऊन बोलू शकतो, काय लेवलला जाऊन भजन करू शकतो. लक्क पड गितेश खानोलकर शंभर कुठलं ते परत वाच नाव बघतो. कुठलं गाणं सांगितलं त्यांनी? गाणं नाही, बक्षीस आलं तुम्हाला. गितेश नाव दिलंय ते तुम्ही, पण नाव चुकीचं घेतलं. मी गितेश खानोलकर म्हणा, तो माझे मित्र ते गितेश खानोलकर माझे, म्हणजे खरं सांगतोय मी आता आले म्हणून नाहीत. जे गाणं सुरुवातीला जे येतं आणि हे गाणं सुद्धा बर्फी वर्फी श्रीवल्ली हे सुद्धा गाणं सुरुवातीला त्याने मला टाकलं आणि मला सांगितलं बुवा हे बसवा असं माझं निस्सिम चाहते आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि त्यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आलंय. तुझे 100 दिलंय ना पण मी, हा 100 रुपये माझ्यासाठी बक्षीस आले आणि योगेशसाठी 100 रुपये. मनापासून धन्यवाद गितेश. त्यानंतर तो आता बोलता तो काय तो बोला दे, मला त्या विषयावर जाऊचं नाही कारण तो माझे विषय टाळता आणि वेगळ्या मार्गाने. पण आज तुम्ही एक निरीक्षण करा, तो काय जो खोटा अध्यात्म सांगताना आज त्यांनी थांबवल्या. काय खायचा कुठला खायचा काय ता अरे पण काय बोलते ते हे तरी दे, मला मीठ तरी क्लू तरी दे. तू खपरे एका समजला बस झाला. खायच्या मुद्द्यावर बोलत होते तर सांगा ना. हा हा बाउन्सर, हा बरोबर बरोबर, हा ए बाउन्सर तुका माहिती हा. बाउन्सर म्हणजे काय माहिती हा, हाफ पिचवर ए मकरन हाफ पिचवर चेंडू आपटायचो आणि असो ना असो वरून असून यायचो, म्हणजे तो जो म्हणजे एक पद्धत असतात. त्याच्यानंतर यॉर्क, यॉर्क म्हणजे काय, डायरेक्ट स्टंप वर बॉल जाऊ होतो. स्टंप वर तीन स्टंप असतात ना असं, आणि तो बॅट्समन असताना घे लिहून घे यॉर्क म्हणजे ए मकरन बरोबर रे काय चुकता. हा तू तू फक्त एक घे रे ए भीक मागया. मग अशी मी भीक 4 वर्षापूर्वी कधी भीक मागले म्हणून सांगत होत नाही ना, पैसे पैशासाठी भीक मागत होते मग अशी तू सांगत होत. अरे बाबा काय बोलतोय आता मिशाला, म्हणजे तुका काय भानगडी ऐकायची होत काय रे. हा एवढं मुद्दाम कार्यक्रम हे राहुल महाराजांच्या पवित्र स्थानात आहो, उगाच उगा क्लेश नको. तकडे सांगता शेल आहे, अकडे सांगता पेटा आहे. साई कला मंच पिंगुळी गुंडू सावंत, माझं बक्षीस तुम्हाला गेलं. माझ्यासाठी हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. नाही नाही ते तुझेच आहोत. या ठीक आहे, 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. नाही नाही जास्त नाही उगा, ते मागच्या विषयासारख्या होईल. तसो नाही विषय हा, फक्त चिठ्ठी लिहिली ती सांगतोय. हा तर बाउन्सर आणि तो यॉर्कर, त्याच्यामुळे तू त्या तो फक्त लहानपणी एकच खेळ खेळायचो गलित क्रिकेट असत ना, तो यो म्हणजे भारी खेळायचो. बाकी त्याचा खेळ कसले क्रिकेट नाही, हा नाही ता नाही,
त्या विषयावर तू बोला नको. तो बाउन्स बिउन्स तो विषय त्या मकरांकडे आपण सोडलेला, तो पद्धतशीर सध्या बाउन्सर टाकता हा आणि यॉर्कर पण खेळता हा आणि गुगली पण खेळता आणि गलित पण खेळता जबरदस्त. त्याच्यामुळे त्या विषयात आपण आता सध्या जाऊया नको. हां गजल घेऊया. परत काही ना काही त्यांनी सांगितल्यान स्पर्धेत त्याचो नंबर येईल कधी रे. हा डबलबारीच्या स्पर्धेमध्ये देवगड बापार्डेमध्ये बुवा 12 भजनी बुवांमध्ये माझा पहिला क्रमांक आलेला डबलबारीच्या एक झालं. आणि तिरंगी आपले संगीत स्पर्धेमध्ये सुद्धा या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा माझा दुसरा क्रमांक आलेला. पण बुवा किती होते 3 किती 3 त्याच्यात माझा दुसरा. पण मी स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक घेतला तिथे 100 असू दे नाही तर 3 असू दे बरोबर. आता आम्ही 100 होते या अंदाजानंच गेलेलो, दुसरा आला माझा त्याच्यामुळे मी सुद्धा आहे. आणि नंतर मी अभ्यास केला की स्पर्धेमध्ये गेलो आपण तर काय खरं नाही आपलं, कारण हे स्पर्धेमध्ये जे गातात काय काय बुवा ना म्हणजे अक्षरशः मला खुटी एक लागायची येळी आहे. त्याच्यामुळे या क्षेत्र बरा हा म्हणून तो विषय आम्ही थांबवलो. आणि त्यांना आमचे सगळे जे स्पर्धेमध्ये भाग घेतात आमचे भूपेंद्र परब असू दे, दीप्तेश असू दे, सगळे नामवंत कलावंत जे स्पर्धेमध्ये भाग घेतात त्या सर्वांच्या चरणाशी मी लहान असू दे मोठे असू देत मी नतमस्तक आहे. कारण ते आम्हाला जमणार नाही. यो भाग घेऊ शकता भविष्यात पण अध्यात्माचा खोटा काहीतरी सांगायच्या स्पर्धेत घेऊ शकता. बाकी तुम्ही या भजनाच्या विषयात येतो धोंडे मात्र संबंध नाही. 22 वर्षांनी नोटेशन आणलेलं आणि मोठेपणा सांगता. ठीक आहे गजल घेऊया. एक फक्त गाणं त्याने सांगितलं होतं मंगलाष्टक एक फक्त मी म्हणतो आणि मग गजलाला सुरुवात करतो. हॅलो हॅलो जरा इफेक्ट द्या फक्त. एक मंगलाष्टका म्हणतो कारण मी गाणी आज म्हणणारच नाही आणि सांगितली नाही तर नक्कीच म्हणणार नाही. फक्त तू पण तेवढं पाळ सांगितल्याप्रमाणे मला बघायचं आहे फक्त. या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र व विजयाला सुरुवात करूया. हा धन्यवाद धन्यवाद. असा कसा देव येणार झाला पाकशी
नावाची प्रबोधन पण तोंडी बुवांच्या मुखातून काहीतरी आलं पाहिजे, कारण नारदाची ही गादी आहे. लोके बुवा गुंडू बुवा किती बोलतात काय बोलतात, गुंडू बुवा कसा डॉमिनेट करतोय ते आपण सगळे मायबाप बजलेश होते जे बघताय. तो सांगतोय तुला काही येतच नाही, तू हे आहे ते आहे, म्हणजे त्याच्या अकलेप्रमाणे त्याला काय येत आहे ते दगड धोडले. बाकी आपल्या सर्वांना माहिती आहे, फक्त नावाला भजन करतोय आणि बोलण्याच्या बाबतीतच तो किंग आहे आणि म्हणून तो तरतोय, नाही तर त्याला कोण विचारणार नाही. काय सांगतोय, जन्म मृत्यूचा हा फेरा हा कुणाला चुकला नाही. माझ्या तरुण बांधवांसाठी सांगतोय, भगिनींसाठी सांगतोय, आणि जो फेरा आहे हा जर चुकवायचा असेल तर त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि आपल्या आई वडिलांची सेवा केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून सांगतोय. बघा, जन्म मृत्यूचा हा फेरा नाही तुला कधी कुणा गजराच्या माध्यमातून चल. सत्य सत्याचा न्याय शेवटी सत्याचा विजय. सत्य बोलतोय, माझ्या मुखातून कधी खोटे शब्द निघत नाही. मी जे खोटे बोलतो ते फक्त भंकस किंवा टाइमपास म्हणून बोलतो. निष्ठावंत कांदा जर लोके भुवांचा नसेल तर उद्यापासून लोके भुवांची संगत तू करू नकोस. तू दुसरे जे निष्ठावंत खांदे आहेत ना आतापर्यंत तुला ज्याने दाणी घातल्याने ते खांदे निवड आणि तू भविष्यात पुढे जा. बघ, अभ्यास कर. तुला निष्ठावंत खांदा जर माझा नको असेल ना तर आज या पवित्र स्थानात सांगतोय, जर मानत असशील तर लोके भुवांचा खांदा या पुढे स्वीकारू नकोस. चांगले चांगले कोण भजन सम्राट आहेत ना त्यांना घेऊन कार्यक्रम कर. कुत्रा तरी तुका सिंधुदुर्गात विचारता काय? बघ, कुत्रा तरी जो आपलो शब्द आ लक्षात ठेव. लूट लागलेला विचारित एक वेळ तुका. जाऊ दे, काय हा तू मगाशी सांगतोस काय? साबण आणल्यासारख्या मगाशी काय मागत होतस? साबण? अरे काय, खयचे विषय गकडे? साबण आणलंस काय? म्हणजे मी जो जात आहे आंघोळ एक तो साबण काय? जाऊ दे आता, हे भगिनी असत भरडार असते ना तर साबण माझ्याकडे कोण घेऊन येतात चांगलं असतं. आंघोळ एक जात आहे तेव्हा काय काय गोष्टी टाळूचे लागतात. लोक आत्ता त्यावेळ्यापुरती हसतात पण दुसऱ्या दिवशी मग वाईट म्हणतात, तो लोक वाईट बोलले असं असतं. म्हणून आम्ही ते थांबवत राहतो. आला कलीचा फेरा, हा कलीचा फेरा आहे आणि या फेऱ्यातून आपल्याला चुकायचं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या, हे परमपूज्य राहुल महाराज भजन मंडळ, त्यांच्या भजनाचं नावच बघा, परमपूज्य राहुल महाराज आहे. आणि मला वाटत नाही त्यांना काही कमी पडत असेल असं. ही साऊंड सिस्टीम, हे सगळं आमच्या प्रांजल आणि त्यांच्या मित्रमंडळीला, म्हणजे भव्य दिव्य काही कार्यक्रम नसताना सुद्धा डबलबारीचा सामना लोके आणि गुंडू, म्हणजे लोके आणि गुंडू न होता हा सांगत होता, दुसरा कोणतरी होता त्याच्याबरोबर, तो आता सांगेल गजराच्या माध्यमातून. आणि असं जर भाऊ असेल ना तर तू माझं कधी नाव वगैरे घेऊ नकोस, मला मागून बाऱ्या करायच्या नाही आहेत. तुझ्या माहितीसाठी सांगतोय, म्हणजे सिरियस सांगतोय मी, सिरियस.
मला मागून ऐक मधीच आता बोलू नकोस, तू बोललाच म्हणून सांगतोय. तुला जर मंडळाने सांगितलं असेल की आम्हाला तो बुवा पाहिजे होता पण नाही मिळाला काय करूया, मग तू सांगितलंस लोके बुवा तुझ्या मी पाया पडतोय, तुझ्या ग्रामदेवतेस म्हणून सांगतोय, माझा अशा वेळा कधी नाव तू शकते तो सुचवू नको, काही गरज नाही आहे माका, परमेश्वरान भरपूर कार्यक्रम दिल्या ना तुम्हाला. ओके चल पुढे. स्वार्थाचा स्वतःच्या स्वार्थाचा विचार प्रत्येक जण या ठिकाणी करणार मायबाप भजनी छोटेजन. आणि माझ्या तरुण वर्गाला हेच मला सांगायचं, हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये प्रत्येक तऱ्हेचे लोक तुम्हाला भेटणार, पण थोडा संयम ठेवा, कारण सत्याचा विजय हा शेवटी होईल पण तो होणार आहे, लक्षात घ्या म्हणून सांगतोय. स्वार्थ साधण्या स्वतःचा काय घाणीवर धोंड मारून अंगार उडून घ्यायचं नाही, मग आता तुझ्या मंडळीचा काय करतो, एकटो म्हणाल नाही पैसे देतले मंडळाचे सगळ्या, असा एकटो म्हणजे का हा असा म्हण या मान्य कर. मग तू आता मंडळी तुझ्या बसवायची नाही गोष्ट मध्ये जिने नाही, क्रिकेटमध्ये पहिल्या दोन ओव्हर नंतर क्रिकेटपटू घेतले जात नाही. काय हो घेतास पहिले दोन ओव्हरच्या ओव्हर ते काय ते का म्हणतात रे, काय म्हणतात रे सर्कल, हा जो क्रिकेटवालो पॉवर प्लेच्या नंतर जर एखादा तुझं तो कोण ह्यो असा दे धोनी असा दे नाही तो कोहली असा दे, पॉवर प्ले झाल्यानंतर त्याचा प्रवेश नाही असं जर असेल तर माझी मंडळी सगळी घ्यायची आणि तू गजर सादर करायचा, माझी काही हरकत नाही. हा गजर थांबवणार जाता इथे मी फक्त तुमका जमात नरे ना तर धाकली मुठसावा लागायची जेव्हा मी सांगतोय हा त्याचा काय मंडळीची गरजच नाही, हे मुद्दा ह्यो हा तो आता वडाचे साले मुद्दो लक्ष दिलो तुमच्या भाजी ना, तू काय भजन करतल काय करतल, तू अध्यात्म जागा आता सुरुवात करतल बोला बोला, तू बरोबर माका पिस होतो तेवढ्यात हो पाय त्यांचा जेवण लवकर असा नाही काय बघितलं काय विषय आहे हलगी वाजत हलगी वाजत ही गाणं खायचा मराठी गाणं सोयरे आमचे मुसलमान हे गाणं घ्या
हलगी वाजत म्हणजे का नाय माका माहिती नाय तर नाय बाबा हा तो मला त्यांनी नाय वाड्याचे साल पिपळ्यात लावल्यानंतर माका इच्छा तुळशीदास पिंगुळकर मंगल अष्टकासाठी 200 रुपये यांचं लग्न झाला हो हो तुळशीदासचं लग्न झाला म्हणून दिल्यानंतर काय करतो विचारू प्रांजल राऊळ यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे तू बक्षीस गजराच्या नंतर देणार होतं काय ते तुला काय मधल्यांदा बघत असणार लय वाईट वाटलं जरा उभं राहू दे उभं राहू अरे काय या ते कावळे ह्या करतात ते शिटवान करतात आणि पाठ बरं हे मी म्हणते टक्कल बिक्कल झालं तर काय करतल रे अरे देवान कसलो देह दिल्यान तो बघ ना याच्यासारख्या कशा काय धुडतात काय करतात आहे रे हे सगळे असे काय रे तुझ्यासारखे मंडावलेले तालीमदार आणि या जाऊ दे अरे वांडार तू काय करतल हा मला काय बोलू शकत नाही तू तू घाबरतोस मला बोललो बरं लोकेबुवा यांच्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे योगेश यांच्यासाठी 100 आणि संदेश यांच्यासाठी 100 सौरभ नागोळकर आमचे चाहते आहेत कोचरा यांच्याकडून हे बक्षीस आहे एका 100 दे मनापासून धन्यवाद सौरभ भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष तन्मय वालावलकर यांच्याकडून शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर करण्यासाठी त्यांना जोक सांग नाही तर घराकडून जाऊन योग सांग आता ए त्यांना जवळचे कोण असले तर घराकडून जाऊन योग सांग तन्मय वालावलकर यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या पोवाड्यासाठी योगेश सामंत आणि लोकेबुवा यांच्यासाठी 300 रुपयांचं बक्षीस आहे ना मनापासून धन्यवाद आता एक फायदो तो गाणं काय म्हणणार नाही असं द्या असं द्या चार येत ते आपले दोन बाजू दोन माणसांना आता बसूची लागते ते आमदारा खासदारांबरोबर असतात तुझे पी ए थोडक्यात म्हणतले हा बोवाडो आहेत सांभाळून घ्या पोवाडो आबुवा छत्रपतींचो जरा अजून क्रिएट कर लिहू नको काय थांब जरा